विद्यार्थी मित्रांनो आजचा जो आपला घटक आहे विभाजक आणि विभाज्य यावर आधारित महत्वपूर्ण प्रश्न आणि हे प्रश्न सोडवण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ते म्हणजे आपल्या विभाज्यतेच्या कसोट्या येणं आवश्यक आहे आणि या कसोट्यांचा अभ्यास आप आपण बुद्धिमत्तेच्या विषयाचा अभ्यास करताना केलेला आहे त्यासाठी आपण स्वतंत्र व्हिडिओ बनवलेले आहेत ते व्हिडिओ अगोदर पाहून घ्या म्हणजे या घटकावरील प्रश्न सोडवण्यासाठी त्याचा उपयोग होईल त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली असेल म्हणजे या घटकाचा अभ्यास करण्यासाठी त्याचा ते उपयोग होईल आता पहिल्यांदा आपण विभाजक विभाज्य आणि मूळ अवयव म्हणजे काय हे समजून घेऊयात ज्यावेळेस भागाकाराची क्रिया आपण करतो आणि निश्चेष भाग जातो त्यावेळेस त्या भागाकारातील भाजकाला आपण विभाजक असं म्हणतो आणि भाज्याला आपण विभाज्य असं म्हणत असतो उदाहरणार्थ साधं उदाहरण आपण पाहूयात समजा पंधरा भागिले पाच असं जर उदाहरण असेल तर या ठिकाणी पाचने ने पंधराला निशेष भाग जातो म्हणून पंधरा हे विभाज्य आहे आणि पाच हे विभाजक आहेत म्हणजे ज्यावेळेस निशेष भाग करायची क्रिया होते त्यावेळेस भाजकाला आपण विभाजक म्हणतो आणि भाज्याला आपण विभाज्य असं म्हणत असतो आणि याच्या ज्या वेगवेगळ्या कसोट्या आहेत त्याचा आपण अभ्यास केलेला आहे या प्रकरणामध्ये आप किंवा या घटकामध्ये आपल्याला या, आप या संकल्पनाचा प्रचंड उपयोग होणार आहे आणि म्हणून साठी एका उदाहरणाच्या माध्यमातून आपल्याला ह्या सर्व संकल्पना समजून घ्यायच्या आहेत उदाहरणार्थ मी चोवीस ही संख्या घेतली आणि चोवीस या संख्येचे सर्व विभाजक जर मला लिहायला सांगितलंय तर याचा अर्थ असा होतो की चोवीसला ज्या ज्या संख्यांनी भाग जातो अशा सर्व संख्या मला लिहायच्या आहेत म्हणजे चोवीसचे विभाजक आपल्याला लिहायचे आहेत म्हणजे कोणत्याही संख्येचा एक हा विभाजक असतो म्हणजे चोवीसचा पहिला विभाजक एक कसोटीचा उपयोग करून आणि पाढ्यांचा उपयोग करून आपल्याला हे सर्व विभाजक लिहायचे आहेत दुसरा जो विभाजक होईल दो दो तो दोन कारण दोन्ही ने चोवीसला भाग जातो तिसरा जो विभाजक होईल तो तीन कारण तीनने ही जातो। ने भाग जातो पुढे चार पाचने चोवीसला भाग जात नाही निश्चयच भाग जात नाही म्हणून पाच हा विभाजक होऊ शकत नाही सहा हा चोवीसचा विभाजक आहे सातने चोवीसला निश्चयच भाग जात नाही म्हणून सात हा विभाजक होऊ शकत नाही नंतर आठने चोवीसला जातो म्हणजे आठ हा चोवीसचा एक विभाजक आहे त्यानंतर बाराने जातो आणि त्यानंतर शेवटी चोवीसने चोवीसला भाग जातो अशा पद्धतीने चोवीसचे विभाजक या ठिकाणी आपण लिहिलेले आहेत एक दोन तीन चार पा आ, सहा आठ बारा आणि चोवीस अशा प्रकारे हे चोवीसचे सर्व विभाजक आहे याचाच अर्थ असा की या सर्व संख्यांनी चोवीसला निश्चेष भाग जातो या ठिकाणी आपण थोडंसं निरीक्षण करायचं आहे कोणत्याही संख्येचा सर्वात लहान विभाजक हा एक असतो आणि कोणत्याही संख्येचा सर्वात मोठा विभाजक ही तीच संख्या असते कोणत्याही संख्येचे विभाजक जे आहे ते मर्यादित असतात ते ठराविक असतात हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे आता याचा आणखीन अभ्यास आपण पुढं करूयात त्या अगोदर आपण विभाज्य म्हणजे काय ते शोधूयात विभाज्य म्हणजे अशा संख्या की ज्या संख्येला चोवीसने भाग जाईल म्हणजे आता चोवीसचे विभाज्य आपण शोधूयात चोवीसचा पहिला विभाज्य जो असेल तो चोवीसच असेल कारण चोवीसने चोवीसला भाग जातो चोवीसचा दुसरा विभाजक अठ्ठेचाळीस चोवीसचा तिसरा विभाज विभाज्य हा बहात्तर होईल चोवीसचा चौथा विभाज्य शहाण्णव चोवीसचा पाचवा विभाज्य होईल तो एकशे वीस अशा पद्धतीने तुमच्या लक्षात येईल की आपण चोवीसचा पाडा या ठिकाणी लिहित गेलेलो आहोत म्हणजे विभाज्य म्हणजे काय त्या संख्येला दिलेल्या संख्येने निशेष भाग जातो हे आपण सर्व चोवीसचे विभाज्य लिहिलेले आहेत हे लक्षात घ्या तर मूळ आवय संकल ही संकल्पना आपण समजून घेऊयात कोणतीही संख्या मूळ संख्येच्या गुणाकाराच्या स्वरूपामध्ये व्यक्त करता येते कस ते कसं ते आपण शोधू उदाहरणार्थ आपण चोवीसचेच मूळ आवय शोधू मग चोवीसचे चे मूळ आवय शोधत असताना सर्वात पहिल्यांदा दोन ही सर्वात लहान मूळ संख्या आहे त्या दोन्ही या चोवीसला भाग जातोय का तो पाहू तर चोवीसला दोनने भाग जातो म्हणजे चोवीस आपण दोन गुणिले बारा अशा पद्धतीने मांडू शकतो कारण याचा गुणाकार शेवटी चोवीसच येणार आहे आता पुढे आपण बारा जे आहेत ते मूळ अवयवाच्या गुणाकाराच्या स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न करू दोन गुणिले दोन गुणिले सहा म्हणजे बारा अशा पद्धतीने मी मांडलेले आहेत आता पुढे सहा मूळ अवयवच्या गुणाकाराच्या स्वरूपात मांडायचा प्रयत्न करू दोन गुणिल्ले दोन हे खाली घेतलेले आहेत आणि सहाची फोड आपण दोन गुणिले तीन अशा पद्धतीने करू शकतो आता तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर हे सर्व मूळ अवयव आहेत अवयव म्हणजे या प्रत्येक संख्येने चोवीसला भाग जातो आहे आणि सर्वच्या सर्व मूळ आहेत या सर्वांचा गुणाकार ज्यावेळेस आपण करू त्यावेळेस उत्तर हे चोवीस येणार आहे बे दुने चार चार दोन आठ आणि आठ त्रिक चोवीस अशा पद्धतीने त्याचं उत्तर येईल तर चोवीस या संख्येचे आपण विभाजक या ठिकाणी मांडले आहेत चोवीसचेच विभाज्य मांडलेले आहेत आणि चोवीसचेच मूळ अवयव या ठिकाणी मांडलेले आहेत हा फरक जर आपल्या लक्षात आला तर आपल्याला या घटकावरील प्रश्न सोडवणं सोपं जाणार आहे ज्यावेळेस विभाजक असं म्हणतो त्यावेळेस चोवीसला भाग जाणाऱ्या संख्या आहेत ज्यावेळेस विभाज्य असं म्हणतो त्यावेळेस चोवीसने भाग जाणाऱ्या संख्या आहेत आणि ज्यावेळेस मूळ अवयव म्हणतो त्यावेळेस दिलेली संख्या मूळ अवयवाच्या किंवा मूळ संख्यांच्या गुणाकाराच्या स्वरूपामध्ये ती व्यक्त केलेली आहे आणि हे समजणं फार महत्त्वाचं आहे तरच आपल्याला या घटकावरील प्रश्न सोडवता येणार आहेत या ठिकाणी थोडंसं निरीक्षण केलं तर आपल्या असं लक्षात येईल की ती कोणत्याही संख्येचा सर्वात लहान विभाजक हा एक आहे आणि सर्वात मोठा विभाजक ही तीच संख्या आहे कोणत्याही संख्येचा सर्वात लहान विभाज्य ही ती स्वतः ती संख्या आहे परंतु कोणत्याही संख्येचा सर्वात मोठा विभाज्य आपल्याला सांगता येणार नाही तो अमर्यादा आहे कारण त्या संख्येला त्या संख्येची किती जी सर्वात मोठी पट असेल ती त्या संख्येचा सर्वात मोठा विभाज्य असणार आहे आणि नैसर्गिक संख्या या अमर्याद असल्यामुळे आपण कोणत्याही संख्येचा सर्वात मोठा विभाज्य शोधू शकत नाही ही, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्यायची आहे आणि मूळ अवयवच्या स्वरूपामध्ये कोणतीही संख्या आपण व्यक्त करू शकतो हा फरक जर आपल्या लक्षात आला तर या घटकावरचे प्रश्न सोडवणं आपल्याला सोपं जाणार आहे आता याच्याच इथून पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण हेही पाहिलेलं आहे की ज्या मूळ संख्या असतात त्या मूळ संख्येचे जे अवयव आहेत मूळ संख्या यांचे जे अवयव आहेत या, या प्रत्येक मूळ संख्येला दोनच अवयव किंवा दोनच विभाजक असतात एक तर ती संख्या आणि एक आणि स्वतः ती संख्या अशा पद्धतीने दोनच मूळच दोनच अवयव असतात उदाहरणार्थ आपण जर सतरा ही संख्या पाहिली तर सतरा ही मूळ संख्या आहे आणि सतरा या मूळ संख्येचे विभाजक किंवा अवयव ही एक आणि सतरा ह्या दोनच संख्या आहेत मध्ये दुसऱ्या कोणतेही अवयव किंवा विभाजक येत नाही मात्र संयुक्त संख्येला एकापेक्षा जास्त अवयव किंवा जास्त विभाजक असतात याचा अभ्यास आपण पाठीमागेच केलेला आहे संदर्भाने तुम्ही तेथे -ते व्हिडिओ पाहू शकता आता आपण या सर्व गोष्टींचा वापर करून प्रश्न कसे विचारले जातात आणि त्याची जा उत्तर कशी शोधायची याचा अभ्यास करणार आहोत आता आपण शिकलेल्या माहितीच्या आधारे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करूयात पहिला प्रश्न आहे सात हा सर्वात लहान विभाजक असणारी खालीलपैकी संख्या कोणती खरं तर प्रत्येक संख्येचा सर्वात लहान विभाजक एक असतो परंतु पर्यायामध्ये त्या ठिकाणी विचारले सात हा सर्वात लहान विभाजक असणारी संख्या असं विचारलेलं आहे चौदाचा सर्वात लहान विभाजक जो आहे तो पहिला एक आणि त्याच्यानंतरचा येईल दोन एकवीसचा सर्वात लहान विभाजक पहिला एक आहे परंतु त्याच्यानंतरचा जो येईल तो तीन असेल सत्याहत्तरचा लहान विभाजक एक आहे परंतु त्याच्यानंतर सात येईल आणि सात नंतर पुढे अकरा येतील पस्तीचा लहान विभाजक सुरुवातीचा एक आहे परंतु त्याच्यानंतर त्या ठिकाणी पाच येतील अशा पद्धतीने सात हा सर्वात लहान विभाजक असणारी संख्या ही सत्याहत्तर आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचं उत्तर असेल आता आपण पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न असा आहे आठचा नववा विभाज्य कोणत्या संख्येचा तिसरा विभाज्य आहे ज्यावेळेस विशिष्ट क्रमांकाचा विभाज्य आपल्याला शोधायचा असतो त्यावेळेस त्या, त्या दोनच संख्यांचा गुणाकार आपण करायचा म्हणजे तो विशिष्ट क्रमांकावरचा विभाज्य मिळेल कारण विभाज्य म्हणजे थोडक्यात त्या संख्येचा पाडा हे आपल्याला माहीत मा आहे मग आठचा नववा विभाज्य म्हणजे आठ नव्हे बहात्तर येईल आठ गुण येले नऊ बरोबर बहात्तर आणि प्रश्न असा विचारला आहे की कोणत्या संख्येचा तिसरा विभाज्य आहे म्हणजे जर याला आपण तीनने भागले तर आपलं उत्तर जे येईल ते म्हणजे चोवीस म्हणजे चोवीस या संख्येचा तिसरा विभाज्य बहात्तर असेल किंवा आपण सहज विचार करू शकतो आठ नव्वदे बहात्तर तर बहात्तर ही संख्या कोणत्या संख्येचा तिसरा विभाज्य आहे म्हणजे कोणत्या संख्येने बहात्तरला तीनचा भाग जाऊ शकतो तर ते चोवीस उत्तर आहे आणि म्हणून साठी आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे ते पर्याय क्रमांक दोन आता आपण पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न असा आहे साठ ही संख्या दोन अवयवांच्या गुणाकाराच्या स्वरूपात जास्तीत जास्त किती वेळा मांडता येईल तर हा प्रश्न सोडवताना पहिल्यांदा आपण साठचे सर्व विभाजक शोधून काढूयात आणि मग हा प्रश्न सोडूयात मग साठचे सर्व विभाजक लिहिताना साठचा सा सर्वात पहिल्यांदा किंवा कोणत्या संख्येचा सर्वात पहिला जो विभाजक असतो तो एक नंतर आपण कसोट्यांच्या मदतीने साठचे विभाजक शोधूयात दोनने याला साठला भाग होतो मग दोन हा विभाजक आहे तीन तीन हा एक विभाजक आहे चार आहे त्याच्यानंतर पाच आहे ह्या ज्या सर्व संख्या आपण मांडतोय हे सर्व साठचे विभाजक आहेत कारण या प्रत्येक संख्येने साठला निशेष भाग जातो आहे त्याच्यानंतर सहा आहे पुढे सात आठ नाही नऊ नाही दहा आहे त्याच्यापुढे बारा आहे नंतर पंधरा आहेत पंधरा नंतर वीस आहे वीस नंतर तीस आहे आणि तीस नंतर शेवटी साठ आहे हे लक्षात घ्या ज्या वेळेस दिलेल्या संख्येचा निम्मा हा एक विभाजक होतो त्यावेळेस सगळ्यात शेवटी ती संख्या फक्त विभाजक म्हणून शिल्लक राहत असते आता आपण या ठिकाणी मोजूयात एक किती विभाजक झालेले आहेत ते एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि बारा कधी कधी असाही प्रश्न येतो की दिलेल्या संख्येचे एकूण विभाजक किती तर आपल्याला त्यांनी विचारलेलं आहे की दोन अवयवांच्या गुणाकाराच्या स्वरूपामध्ये आपल्याला हे मांडायचं आहे आणि म्हणून साठी आपण लक्षात घेऊ साठ गुणिले एक अशा पद्धतीने आपण साठ व्यक्त करू शकतो त्याच्यानंतर तीस गुणिले दोन हे साठ तीन गुणिले वीस साठ चार गुणिले पंधरा साठ पाच गुणिले बारा साठ आणि सहा गुणिले दहा साठ अशा पद्धतीने या जोड्या लागलेल्या आहेत तर कि जास्तीत जास्त किती वेळा मांडता येईल दोन अवयवांच्या गुणाकाराच्या स्वरूपामध्ये तर या जोड्या आपण लावलेल्या आहेत तर एक दोन तीन चार पाच आणि सहा वेळा आपण साठ ही संख्या दोन अवयवांच्या गुणाकाराच्या स्वरूपामध्ये मांडू शकतो आणि म्हणून साठी या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन असे येईल आता आपण एक महत्वपूर्ण प्रश्न प्रकार पाहणार आहोत प्रश्न असा आहे दोन संख्यांचा गुणाकार चारशे शहाऐंशी आहे तर त्यांची बेरीज किती येईल असा प्रश्न आहे आपल्याला त्या दोन संख्यांची बेरीज करायची आहे परंतु त्या दोन संख्या माहीत नाही आहेत तर त्या दोन संख्या शोधून काढण्यासाठी आपल्याला चारशे शहाऐंशीचे मूळ अवयव आपल्याला शोधून काढावे लागतील चारशे शहाऐंशीचे मूळ अवयव म्हणजेच चारशे शहाऐंशी मूळ अवयवांच्या गुणाकाराच्या स्वरूपामध्ये आपल्याला व्यक्त करावी लागेल मग सर्वात लहान जी मूळ संख्या आहे ती दोन दोनने चारशे शहाऐंशीला भाग जातो म्हणून आपण असं लिहू शकतो दोन चार आणि तीन म्हणजे दोनशे त्रेचाळीस दोन गुणिले दोनशे त्रेचाळीस याचा गुणाकार चारशे शहाऐंशी येतो आता आपल्याला पुन्हा दोन क्षेत्रेचाळीस मूळ अवयवांच्या गुणकाराच्या स्वरूपात लिहिण्याचा प्रयत्न करू दोन गुणिले या ठिकाणी दोन्ही भाग जात नाही परंतु चार आणि दोन सहा आणि तीन नऊ तीनने भाग जातो म्हणजे तीन गुणिले आता दोन क्षेत्रेचाळीसला तीनने आपण भागूयात तर या ठिकाणी तीनने चोवीसला आठ सहा भाग जाईल आणि तीन एक तीन एक्क्याऐंशी येतील आता हे पुन्हा जोपर्यंत सर्व मूळ अवयव येत नाहीत तोपर्यंत आपल्याला अशा पद्धतीने हे गुणाकाराच्या स्वरूपामध्ये मांडायचे आहेत दोन गुणिले तीन गुणिले एक्क्याऐंशी आपल्याला मूळ अवयवच्या गुणाकाराच्या स्वरूपात मांडायचे तर तीनने एक्क्याऐंशीला भाग जातो तर तीन गुणिले सत्तावीस अशा पद्धतीने आपण एक्क्याऐंशी व्यक्त करू शकतो आता हे जे पहिले मूळ अवयव आहे ते तसेच गुणाकाराच्या स्वरूपामध्ये आपण मांडून घ्यायचे इथपर्यंत आपण भाग मांडून घेतलेला आहे परंतु सत्तावीस हा मूळ अवयव नाही आहे सत्तावीसला तीनने भाग जातो तीन गुणिले नऊ असे सत्तावीस आपण व्यक्त करू शकतो मा सर्व भाग जो आहे तो पुन्हा व्यवस्थित मांडून घ्यायचा आहे आणि आता नऊ हे तीन गुन्हेले तीन अशा पद्धतीने आपण मांडून घेऊ शकतो म्हणजे आता हे सर्व मूळ अवयव आलेले आहेत आता हे मूळ जे अवयव आहेत यांचा गुणाकार चारशे शहाऐंशी आहे आणि आपल्याला उदाहरणार्थ सुद्धा चारशे शहाऐंशी अशा पद्धतीने दिलेला आहे म्हणजे आता या आपण यांचे गट पाडून त्या दोन संख्या शोधू शकतो तर आपण जर असे गट पाडले तीन त्रिक नऊ नऊ दुने अठरा हा एक गट पडेल आणि या ठिकाणी तीन त्रिक नऊ आणि नऊ त्रिक सत्तावीस असा एक गट पडेल आणि यांचा जर आपण गुणाकार केला तर आपल्या लक्षात येईल की यांचा गुणाकार चारशे शहाऐंशी येत आहे ही पण खात्री या ठिकाणी करून घ्यायची अनेक प्रकारच्या संख्या या ठिकाणी होऊ शकतात उदाहरणार्थ तीन दुने सहा आणि तीन त्रिक नऊ नऊ त्रिक सत्तावीस आणि सत्तावीस गुणिले तीन एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी गुणिले सहा अशाही त्या दोन संख्या होऊ शकतात आपण त्यांचा विचार करून व्यवस्थित त्या संख्या शोधून काढायच्या आहेत अठरा आणि सत्तावीस या ह्या त्या दोन संख्या आपल्याला मिळालेल्या आहेत आणि त्यांची बेरीज पंचेचाळीस आपल्याला मिळवता येईल आता आपण आणखी एक प्रश्न प्रकार पाहणार आहोत आणि फळ्यावरती दोन प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेल्या आहेत या दोन प्रश्नामध्ये थोडा थोडा फरक आहे तो कसा आहे तो समजून घ्यायचा आहे आता पहिल्यांदा आपण प्रश्न क्रमांक पाच सोडूयात नव्वद फुलांचे समान गुच्छ तयार करायचे आहेत आणि प्रत्येक गुच्छात चारपेक्षा जास्त फुले पाहिजेत तर जास्तीत जास्त किती गुच्छ तयार होतील या ठिकाणी त्यांनी दिलेली माहिती अशी आहे की फुले नव्वद आहेत आणि प्रत्येक गुच्छामध्ये त्यांना चारपेक्षा जास्त फुले हवी आहेत म्हणजेच याचा अर्थ चारपेक्षा जास्त म्हणजे पुढची जी संख्या आहे चारच्या पुढची ती पाच फुलांचा एक गुच्छ अशा पद्धतीने आपण गुच्छ तयार करू शकतो कारण प्रत्येक गुच्छात चारपेक्षा जास्त फुले हवे हवे आहेत मग पाच फुलांचा एक गुच्छ याप्रमाणे नव्वद फुलांचा जर गुच्छ करायचा असेल तर नव्वद भागिले पाच या ठिकाणी याचं उत्तर जे येईल ते अठरा गुच्छ एकूण अठरा गुच्छ तयार होतील असं या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळेल आता आपण प्रश्न सहावा वाचू नव्वद फुलांचे समान गुच्छ करायचे आहेत प्रत्येक गुच्छात सहापेक्षा जास्त फुले पाहिजेत असे किती प्रकारे गुच्छ तयार करता येतील या ठिकाणी किती प्रकारे असा प्रश्न आहे आणि या ठिकाणी जास्तीत जास्त किती गुच्छ तयार करता येतील असा प्रश्न आहे मग आता किती प्रकारे विचारलेलं आहे अशा वेळेस आपल्याला नव्वदचे विभाजक शोधावं लागतील आणि त्या विभाजकांपैकी सहाच्या पुढचे जे विभाजक आहेत ते आपल्याला मोजावे लागतील आणि म्हणून साठी आपण या ठिकाणी नव्वदचे सर्व जे विभाजक आहेत ते आपण लिहूयात नव्वदचे सर्व विभाजक लिहिताना पहिला जो विभाजक आहे एक त्याच्यानंतर दोन नंतर तीन या ठिकाणी चार हा विभाजक नाही पाच हा विभाजक आहे पाच नंतर सहा विभाजक आहे कारण दोन आणि तीनने भाग जातो म्हणजे सहाने भाग जातो सात हा विभाजक नाही आठ हा नाही नऊ आहे नंतर पुढचा विभाजक आहे दहा दहा नंतर पुढचा जो विभाजक आहे तो पंधरा पंधरानंतर पुढचा जो विभाजक आहे तो अठरा त्यानंतर पुढचा जो विभाजक आहे तो म्हणजे तीस तीसनंतर पुढचा जो विभाजक आहे तो पंचेचाळीस आणि शेवटी नव्वद अशा प्रकारे नव्वदचे एकूण किती विभाजक झाले ते आपण पाहिल्यांदा मोजूयात एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि बारा विभाजक झालेले आहेत आता आपल्याला हे जे विभाजक आहे याचाच अर्थ असा की या प्रत्येक विभाजकाने नव्वद या संख्येला निशेष भाग जातो आपल्याला विचारलं सहापेक्षा जास्त फुले प्रत्येक गुच्छामध्ये हवे आहेत सहापेक्षा जास्त फुले प्रत्येक गुच्छात हव्या आहेत म्हणजे सहाच्या पुढचे जे सर्व विभाजक आहे इतक्या प्रकारे फक्त याच्यातला नव्वद आपल्याला सोडून दिवा लाग द्यावा लागेल याच कारण असं आहे की नव्वद फुलांचे गुच्छ बनवायचे आहेत हे लक्षात घ्या आणि त्याच्यामुळे आपल्या सहाच्या पुढचे जे विभाजक आहेत नऊ दहा पंधरा अठरा तीस आणि पंचेचाळीस हे जे एवढे विभाजक आहेत ते किती आहे ते आपण मोजूयात ते एक दोन तीन चार पाच आणि सहा विभाजक आहेत म्हणजे सहा प्रकारे गुच्छ आपल्या करता येईल नऊ फुलांचा गुच्छ करता येईल दहा फुलांचा गुच्छ करता येईल पंधरा फुलांचा अठरा फुलांचा तीस फुलांचा आणि पंचेचाळीस फुलांचा गुच्छ आपल्याला करता येईल अशा प्रकारे UH! सहा प्रकारचे गुच्छ किंवा सहा प्रकारे आपण गुच्छ तयार करू शकतो म्हणजे किती जास्तीत जास्त किती गुच्छ होतील हा प्रश्न आणि किती प्रकारे गुच्छ तयार करता येतील हा प्रश्न या दोन प्रश्नामध्ये कसा फरक आहे हे तुम्हाला या ठिकाणी समजून सांगितलेलं आहे म्हणजे प्रश्न कशा प्रकारे विचारलेला आहे त्या प्रकारे आपल्याला विचार करून प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे आता कसोटीचा उपयोग करून आपण प्रश्न कसे सोडवायचे ते पाहूयात यासाठी आपण या ठिकाणी एक प्रश्न घेतलेला आहे आठ सहा नऊ सहा स्टार या संख्येला सहाने पूर्ण भाग जातो तर स्टारच्या जागी कोणता अंक असेल जर या संख्येला सहाने भाग जात असेल तर याचाच अर्थ असा होतो की त्या पूर्ण संख्येला दोन व तीनने भाग जातो कारण सहाची कसोटी म्हणजे दोन आणि तीनची एकत्रित कसोटी आहे म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की तीनने भाग जाणाऱ्या समसंख्येला ने भाग जातो म्हणजे या ठिकाणी सम अंक असला पाहिजे आणि पर्यायातील पर्याय क्रमांक एक पर्याय क्रमांक तीन आणि पर्याय क्रमांक चार या ठिकाणची सम अंक आहेत म्हणून पर्याय क्रमांक दोन बाद होईल आता तीनने भाग जाण्यासाठी संख्येतील अंकांची बेरीज अशी आली पाहिजे की त्या बेरिजेला तीनने भाग गेला पाहिजे आणि म्हणून साठ्या आपण एक एक पर्याय घेऊ या ठिकाणी दोन जर घेतला तर या दिलेल्या अंकांची बेरीज आठ अधिक सहा चौदा आणि नऊ तेवीस आणि सहा एकोणतीस आहे एकोणतीसमध्ये जर आपण पर्याय क्रमांक एकमधला दोन मिळवला तर याची बेरीज एकतीस होईल आणि एकतीसला तीनने भाग जात नाही म्हणून पर्याय क्रमांक पहिला बाद होईल आपण पर्याय क्रमांक तीनमधील जर या ठिकाणी चार घेतला तर एकोणतीस अधिक चार तेहतीस होतील चार घेतल्यामुळे तर समसंख्याही तयार होईल आणि बेरीज देखील तेहतीस येईल आणि तेहतीसला तीनही भाग जातो म्हणजेच या ठिकाणी चार जर एकाच्या स्थानी घेतला तर दोन्ही भाग जाईल त्या संख्येला आणि तीनने जाईल म्हणून आपलं उत्तर हे पर्याय क्रमांक तीन असं येईल आता आपण कसोटीवर आधारित पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न असा आहे सहा पाच स्टार सहा स्टार या संख्येत स्टारच्या ठिकाणी समान अंक असून संख्येला तीनने भाग जातो तर तो समान अंक कोणता आता तीनची कसोटी आपल्या सर्वांना माहीत आहे संख्येतील अंकांच्या बेरजेला जर तीनने भाग गेला तर त्या पूर्ण संख्येला तीनने भाग जातो म्हणून या ठिकाणी जे अंक आहेत त्या अंकांची पहिल्यांदा आपण बेरीज करूयात सहा आणि पाच अकरा आणि सहा सतरा बेर झाले आहे आता सतरा बेर झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी दोन स्टार आहेत आणि प्रत्येक ठिकाणी समान अंक आहेत म्हणजे पर्यायातील प्रत्येक पर्यायाची या ठिकाणी बे दुप्पट करून ती संख्या त्याच्यामध्ये मिळवावी लागेल सतरा अधिक शून्य या ठिकाणी सतरा अधिक दोन पुढे क्रमांक तीनमध्ये सतरा अधिक चार आणि क्रमांक चारमध्ये सतरा अधिक सहा अशा पद्धतीने येथे प्रत्येक ठिकाणी समान अंक असल्यामुळे या प्रत्येक पर्यायाची दुप्पट या ठिकाणी केलेली आहे आणि तर ज्या बेर्जेला तिन्ने भाग जाईल ते आपलं उत्तर असेल सतरामध्ये शून्य मिळवले सतरा तीनने भाग जात नाही सतरामध्ये दोन मिळवले एकोणीस तीनने भाग जाणार नाही सतरामध्ये चार मिळवले एकवीस या ठिकाणी तीनने भाग जाईल आणि सतरामध्ये सहा मिळवले तेवीस या ठिकाणी जाणार नाही म्हणून पर्याय क्रमांक तीन असं आपलं या प्रश्नाचं उत्तर येईल आता आपण कसोटीवर आधारितच एक नवीन प्रश्न पाहूयात प्रश्न असा आहे सात तीन चौकट सहा शून्य या संख्येत चौकटीच्या ठिकाणी कोणता अंक लिहिल्यास अकरा चार व तीनने ही संख्या विभाज्य होईल म्हणजेच थोडक्यात पर्यायातील कोणता अंक चौकटीच्या ठिकाणी लिहिल्यास अकरा चार व तीनने या संख्येला भाग जाईल आणि म्हणून साठी आपण ज्या सोप्या कसोट्या आहेत त्या या ठिकाणी वापरून पाहू पहिल्यानंतर जी चारची कसुट्या थी चा आहे आपण निरीक्षण करून चारच्या कसोटी या ठिकाणी वापरू शकतो या ठिकाणी चारची कसोटी शेवटचे जे दोन स्थानं आहेत दशक आणि एककाच्या स्थानावरून तयार होणाऱ्या संख्येवर अवलंबून असते इथे साठ ही संख्या तयार होते आणि म्हणून साठी चारने या संख्येला भाग जाणार आहेच म्हणजे चारने या संख्येला भाग जातो आहे आता या ठिकाणी तीनची कसोटी पाहण्यासाठी आपल्याला या ठिकाणी सं पर्यायातील एक अंक या ठिकाणी घेऊन सर्व अंकांच्या बेरजेला तीनने भाग जातो की नाही हे पाहावं लागेल म्हणून साठी जे अंक दिलेले आहेत त्यांची बेरीज आपण पहिल्यांदा करूया सात आणि तीन दहा आणि सहा सोळा बेरीज झालेली आहे सोळामध्ये या ठिकाणी दोन जर आपण घेतले तर अठरा बेरिजी होऊ शकते म्हणजे तीनने भाग देऊ शकतो म्हणजे हा पर्याय असू शकतो सोळामध्ये तीन, तीन, तीन जर या ठिकाणी आपण मिळवले तर एकोणीस बेरेज येईल म्हणजे हा पर्याय तीनच्या कसोटीने बाद होईल सोळामध्ये चार मिळवले तर वीस होईल हाही पर्याय तीनच्या कसोटीने बाद होईल आणि सोळामध्ये पाच जर मिळवले तर एकवीस उत्तर येईल हा पर्याय या ठिकाणी आपला शिल्लक राहिलेला आहे आता आपल्याला दोन की पाच हे उत्तर निश्चित करायचं आहे यासाठी आता आपण अकराची कसोटी वापरून पाहूयात अकराची कसोट आपल्याला माहीत आहे संख्येतील एकाडेक येणाऱ्या अंकांची बेरीज आणि त्यातल्या फरक जर शून्य किंवा अकराच्या पटीत जर असेल तर त्या पूर्ण संख्येला अकराने भाग जातो आणि म्हणून आपण संख्येतील एकाडेक येणाऱ्या अंकांची बेरीज करूयात सात नंतर, ते ते नंतर या ठिकाणी चौकटीतली संख्या येत आणि नंतर शून्य येईल या ठिकाणी तीन आणि नंतर या ठिकाणी सहा येतील तर आपल्याला हे जे अंक आहे सहा आणि तीन यांची बेरीज जी आली ती नऊ आणि सातमध्ये जर या ठिकाणी दोन घेतला तर त्यांची बेरीज न होईल सातमध्ये जर पाच घेतला तर बेरीज बारा येईल मग हे जमणार नाही सातमध्ये जर आपण दोन या ठिकाणी घेतले तर सात आणि दोन नऊ आणि शून्य नऊ आणि सहा आणि तीन नऊ त्याच्या बेरिजीची वजाबाकी शून्य येईल अशा पद्धतीने दोन जर या ठिकाणी घेतले तर आपल्या सर्व कसोट्या या ठिकाणी लागू होतील आणि मग आपलं एव ह्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक